नमस्कार, मी विशाली निक्स किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे कढाई पनीर। पंजाबी डिश आहे ही। पंजाब मधील एका भागातून सर्व भारतभर प्रसिद्ध झालेला पदार्थ आहे हा। त्या भागामध्ये ज्या भांड्यात एखादा पदार्थ केला जाईल त्या भांड्यावरून त्या रेसिपीला नाव मिळायचं। कढाईमध्ये केलेला पदार्थ म्हणून कढाई पनीर। या रेसिपीला खास चव येते ती यासाठी बनवल्या गेलेल्या मसाला पावडरमुळे आणि ग्रेव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कांदा टोमॅटोच्या प्रमाणात। तर सुरुवात करूया आपण कढाई पनीरच्या खास मसाला पावडरपासून। मसाला पावडरसाठी मी इथे घेतलेले आहे 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा बडीशेप, 7 ते 8 काळी मिरी, 5 ते 6 लवंग, 2 छोटे तमालपत्र, 1 छोटा तुकडा दालचिनी, 4 सुकलेल्या लाल मिरच्या आणि 3 वेलची। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत। सर्व मसाले आपले छान भाजले गेले आहेत। भाजल्यानंतर याचा मस्त असा एक वास येतो। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। भाजलेला मसाला आपला थंड झालेला आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। मसाला ग्राइंड करून झालेला आहे। आपण विकतचे मसाले आणतो त्याचं टेक्स्चर जसं असतं त्या पद्धतीने याचं टेक्स्चर आपण ठेवायचं आहे। जास्त पावडर पण बनवायची नाही आणि फार जाड पण बनवायचं नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या। आता हे आपण साईडला ठेवून देऊयात। आता आपण ग्रेव्हीमध्ये ज्या भाज्या ॲड करणार आहोत त्यांची तयारी करून घेऊयात। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। याला असं चौकोनी आकारात कट केलेलं आहे। 1 शिमला मिरची, जेवढा पनीरचा आकार असेल तेवढंच शिमला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि 1 कांदा कट करून त्याचे लेअर सेपरेट करून घेतलेले आहेत। आपण हे पनीर एका प्लेटमध्ये सेपरेट करून घेऊयात। आपण या पनीरला कढाई मसाला आणि मीठ याने मॅरिनेट करून घ्यायचं आहे। सगळीकडे लागेल असा एवढाच मसाला वापरायचा आहे आणि थोडस मीठ हलक्या हाताने हा सगळीकडे लावून घेऊयात। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपण साधारण 2 चमचे तेल टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊयात। पनीर फ्राय करताना खूप सावकाशपणे हाताळायचं आहे कारण आपल्याला हे चौकोनी तुकडे तुटू द्यायचे नाहीयेत। पनीरला सर्व बाजूंनी सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। सेम पॅनमध्ये थोडंसं तेल आहे, याच्यामध्येच आपण शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेऊयात। याला चिमटभर मीठ टाकून घेऊयात म्हणजे हे लवकर नरम होईल आणि 1 चिमट आपण बनवलेला कढाई पनीर मसाला। 2 ते 3 मिनिट कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून झाल्यानंतर ते थोडे नरम पडलेले आहेत। गॅस बंद करून हे आपण काढून घेऊयात। आता आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटोचा मसाला बनवायचा आहे। तो कसा बनवायचा ते पाहून घेऊयात। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे, 3 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे टोमॅटो। इथे कांदा आणि टोमॅटो हे एकसारख्याच आकाराचे घ्या। जर टोमॅटो मोठे असतील तर ग्रेव्हीला आंबट टेस्ट येईल आणि जर टोमॅटो लहान असतील तर ग्रेव्हीला प्रॉपर टेस्ट येणार नाही। 1 इंच आल्याचा तुकडा काप करून घेतलेला आहे।
सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यांचे देखील छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि एक बारीक चिरलेली मिरची. याच्यामध्ये एक चमचा धनापूर, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. एक कढई गरम करून घ्यायची आहे, त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. लसणाच्या पाकळ्यांना तांबूस रंग आल्यानंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून फ्राय करायचे. यानंतर आपण कांदा फ्राय करून घेऊया. कांद्याला साधारण गुलाबी असा रंग आलेला आहे, कांदा थोडासा ट्रान्सपरंट दिसत आहे. यामध्ये आपण धने पावडर ॲड करून घेऊयात. धने पावडर मिक्स करून यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि आता टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत हे हलवत राहायचं आहे, नाहीतर कांदा आणि टोमॅटो खाली चिटकू शकतात. तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी व्यवस्थित नरम झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपली फाईन पेस्ट करून झालेली आहे. ही पेस्ट एकदम बारीकच झाली पाहिजे, जाडसर अजिबात राहिली नाही पाहिजे. आणि ही पेस्ट बनवताना जर तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही ते वापरू शकता. आता आपण फायनल ग्रेव्ही बनवणार आहोत. यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात. आणि एक चमचा बटर. या बटरमुळे ग्रेव्हीला रिच टेस्ट येते. तेल गरम होऊन बटर त्यात मेल्ट झालेलं आहे. आता आपण बनवलेली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. ही एकदम व्यवस्थित परतली गेली पाहिजे. हे व्यवस्थित परतलं गेलं आहे. इथे छान असं तेल सुटलेलं दिसतंय आपल्याला, याचा अर्थ हे छान परतलं गेलं आहे. या रेसिपीमध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवतो ती छान परतली गेली पाहिजे. यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकून पुन्हा ही पेस्ट परतून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपला हा मसाला छान परतून झालेला आहे. याला पुन्हा तेल सुटलं दिसत आहे. याच्यामध्ये आता आपण काश्मीरी लाल पावडर एक चमचा टाकणार आहोत. याच्यामुळे ग्रेव्हीला छान रंग येतो. काश्मीरी लाल परतलं गेल्यानंतर आपण याच्यामध्ये दीड चमचा आपण बनवलेला कढई मसाला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये मी अर्धा चमचा रोजच्या वापरातील तिखट टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. काश्मीरी लाल आणि आपण बनवलेला मसाला छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण फ्राय केलेले कांदा आणि शिमला मिरची टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. या रेसिपीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी मीठ ॲड करतो, त्यामुळे आता मीठ टाकताना बेतानेच टाकायचं आहे. लो फ्लेम करून हे 5 मिनिट आपण झाकून ठेवूयात. याच्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर टाकून घेऊयात.
आणि यामध्ये टाकायची आहे 1 चमचा कसुरी मेथी, पनीर 2 मिनिट या ग्रेव्ही मध्ये आपण शिजू देऊयात। या ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही तुम्हाला हवा तसा ठेवू शकता। आपलं कढाई पनीर रेडी झालेलं आहे। मी सांगितलेल्या प्रमाणानुसार 3 लोकांसाठी ही ग्रेव्ही पुरू शकते। आता आपण हे काढून घेऊयात। हे रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर तुम्ही चपाती, रोटी, नान किंवा जीरा राईस यासोबत खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला कशी वाटली हे मला कळवा। निक्स किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।